ऋषिकेश विठ्ठल चव्हाण या तरुणावर काही दिवसांपूर्वी राहुरी पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या समाजकंटकांवर कारवाई करून त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यशवंत सेनेच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली. यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख विजय तमनर यांच्या नेतृत्वाखाली आज राहुरी येथील पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व तहसीलदार फसीउद्दीन शेख यांना निवेदन देण्यात आले. त्या निवेदनात म्हटले आहे की राहुरी तालुक्यातील बांबुळगाव येथील ऋषिकेश विठ्ठल डवान यांच्यासह त्यांचे वडील व मोठा भाऊ यांच्यावर आरोपी अण्णा नबाजी थोरात आणि भारत लहानू थोरात यांच्या कुटुंबातील स्त्रिया व इतर आरोपींनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला. सदर दोन कुटुंबात जमिनीच्या बांधाचे वाद असून सदर डवान कुटुंबियांचेही अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. परंतु पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्याने ऋषिकेश डवान हा नैराश्यात गेला. त्याच्यावर झालेल्या अन्यायाचा व्हिडिओ त्याने स्वतः सोशल मीडियावर प्रसारित केला. तरी याच्यात मी काही चुकी नसताना मला याच्यात आता अडकवलेलंच आहे आणि याच्यात मला आता पोलिसांची गाडी न्यायला येऊ राहिलेली आहे आणि मला असे या रानावानांनी दिवस काढावं लागेल अशा डोंगरा डोंगरांनी आणि याच्यात खूप म्हणजे खूप माझी बेजती झालेली आहे यार. मला काही पर्याय दिसत नाही समोर. मी जिल्हा सत्र न्यायालयासमोर पेट्रोल छिडकून आत्महत्या करणार याच्याशिवाय मला बाकी पर्याय राहिलेला नाही आणि माझ्या आत्महत्येनंतर त्या स्त्रियांनी संपूर्ण गावापुढं तालुक्यापुढं ही त्यांची चूक आहे ही कबूल केली पाहिजे. सगळं खोटं आहे, खोटे आरोप आहे, हे कबूल केले पाहिजे आणि हो अण्णा थोरात आहे याला शिक्षा होऊ शकत नाही. काहीही केलं तरी याला शिक्षा होऊ शकत नाही. फक्त एकच पर्याय आहे, राज्य शासनाने जर त्यांची राज्य शासनाने जर संविधानाची आणि राज्य शासनाची ताकद दाखवून दिली तरच याला शिक्षा होऊ शकती. आणि मला आत्महत्या केल्याशिवाय विलाच नाही उरलेला आणि ह्यो माझा डाग आहे ह्यो पुसला जाऊ शकत नाही. फक्त मग एवढीची इच्छा आहे शेवटची का त्या स्त्रियांनी संपूर्ण गावासमोर काय खरं आहे काय खोटं आहे ते संपूर्ण स्पष्टपणे सांगावं. बस या अण्णा थोरातच्या मागं काही व्यक्तींची ताकद आहे आणि आज सत्य हे खोट्यापुढं झुकलंय आणि त्याला पर्याय नाही आता. त्यानंतर काल दिनांक 18 मे रोजी सकाळी 11 वाजता त्याने अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ऋषिकेश यांची प्रकृती चिंताजनक आहे तरी प्रशासनाने त्वरित डवान कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे आणि चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा यशवंत सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आलाय. बाबळगाव येथील ऋषिकेश डवान या तरुणाने काल सकाळी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय येथे अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हे कृत्य का झालं तर त्याच्या अगोदर त्या गावातील थोरात कुटुंबियासमवेत त्यांचे बांधाचे वाद होते आणि त्या थोरात कुटुंबियांनी त्याच्या चुलत भावाला मारण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांनी त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा या त्या थोरात कुटुंबियावर दाखल केला होता. त्याचा राग येऊन 354 सारखा गुन्हा त्यांनी ऋषिकेश त्याचे वडील आणि चुलत भावावर दाखल केला आणि हा खोटा गुन्हा दाखल झाला आणि ज्या अपहरणामध्ये जे आरोपी मोकाट फिरत होते थोरात तर त्यांच्यावर कारवाई झाली नाही आणि मग पोलीस प्रशासनाने जर कारवाई केली असती तर हा कालची घटना टळली असती. परंतु पोलीस प्रशासनाने ती कारवाई न केल्यामुळं या ऋषिकेशमध्ये मनात नैराश्य आलं आणि त्यांनी काल आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ 70-75% हा ऋषिकेश भाजलेला आहे. मी या निमित्ताने पोलीस प्रशासनाला विनंती करतो की अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही थोरात कुटुंबियातील जे कोणी खोटे गुन्हे दाखल या डवान कुटुंबियावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या आरोपींची सखोल चौकशी करून त्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणारे जे आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत. त्यांना मदत करणारे त्या भागातील काही राजकीय पुढारी आहेत त्यांनाही सहआरोपी करावी. जर तत्काळ प्रशासनाने पोलीस प्रशासनाने हे पावले उचलले नाही तर गेल्या 1-2 दिवसामध्ये यशवंत सेना अहमदनगर जिल्हा पुण्यश्लोक आयलेदेव होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी तालुका तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद जय मल्हार. दिलेल्या निवेदनावर यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख विजय तमनर, ज्ञानेश्वर बाचकर, भारत मतकर, दत्तात्रय बाचकर, गोविंद तमनर, महेश सरोदे, सोन्याबापूर डवान, सागर डवान, राजेंद्र डवान आदींच्या सह्या आहेत. विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर, राहुरी.